राज्यातल्या प्रमुख मतदारसंघांपैकी लक्षवेधी मतदारसंघ म्हणून मोहोळ राखीव मतदारसंघ ओळखला जातो, कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड मानला जातोय. राखीव मतदारसंघ झाल्यापासून राष्ट्रवादीने स्थानिक उमेदवाराला कधीही संधी दिली नाहीये. गेल्या विधानसभा निवडणुकीत अटकेत असलेले रमेश कदम यांना संधी देत राष्ट्रवादीने कदम यांना आमदार म्हणून निवडून आणलं. मात्र 8 महिन्यात आमदार रमेश कदम यांना जेलमध्ये जावं लागलं, त्यामुळे मोहोळ मतदारसंघाला 4 वर्ष आमदार नसल्यानं विकासापासून जनतेला दूर राहावं लागलं. त्यामुळे मोहोळ मतदारसंघात शिवसेनेकडून यंदा स्थानिक उमेदवार म्हणून नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील जनता स्थानिक उमेदवाराला निवडून देईल अशी आशा शिवसेनेने केली आहे. जनतेला या गावाचे या तालुक्याचे या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते बरेच प्रलंबित आहेत आणि लोकांच्या अशा आहेत की या ठिकाणी जो आमदार येतो तो बाहेर गावाने येतो आणि निवडणूक झाली की कुणाच्या तरी अहवाली करतो, लेटर पॅडाने जातो, लोकांची कामं काही होत नाहीत. तर आता लोकांची अपेक्षा अशी आहे की स्थानिक उमेदवार पाहिजे आणि ते रोज भेटला पाहिजे आणि आपल्या विकासाची कामं, आपल्या गावाची कामं, आपल्या घरची स्वतःची काही कामं ही व्हायला पाहिजेत ही लोकांची इच्छा आहे. म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आम्हाला त्यांचा काय फरक पडतो, ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते, आमदार झाले होते राष्ट्रवादीतनं, 6.5 महिने राहिले आणि 4.5 वर्ष ते गेले लोकांमध्ये, त्यामुळं ते सर्व काही लोकांची कामं 4.5 वर्ष थांबली आणि विकास खुंटला, त्यामुळं जनता सगळी नाराज झाली ना. त्याच्यामुळं त्यांनी एकच ठरवलं जनतेने की आता फक्त एकच भूमिपुत्राला निवडून द्यायचं आणि आपले विकास करून घ्यायचं. मालकशाही परिवर्तन म्हणजे भाजप शैलीचं जे सरकार आहे आणि त्यांनी केलेले काम, मोदी सरकारने केलेलं काम हे जगामध्ये एक नाव घेण्यासारखे कामं त्यांनी केलेली आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जनतेचा कल हा शिवसेना आणि भाजप यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांच्या विश्वासावर जनतेला फार मोठा विश्वास बसलेला आहे त्यांच्या कामाबद्दल, त्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागून हालत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.